जगातील सर्वात जुनी सभ्यता असलेला भारत हा नेहमीच महान शासकांचा देश राहिला आहे. वेगवेगळ्या काळात भारतावर एकापेक्षा जास्त राजांनी राज्य केले. या महान राजांच्या पराक्रमा आणि त्यागामुळेच आज आपण ह्या पृथ्वीवर आहोत. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच 10 महान प्रतापी राजांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 10, अजातशत्रू. अजातशत्रू हे इसवीसनपूर्व 493 मगधचे पराक्रमी सम्राट होते. त्यांनी आपले वडील सम्राट बिंबिसाला कैद करून सत्ता प्राप्त केली होती. बुद्ध आणि महावीर हे अजातशत्रूच्या काळातच घडले. त्यांनी त्यांचेही उत्तम संरक्षण केले. त्यावेळी अजातशत्रूने खोलसा आणि वैशालीसारख्या मोठमोठ्या राज्यांचा पराभव करून मगधला मध्य भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य बनवले. नंबर 9, सम्राट अशोक. सम्राट अशोक हे इसवीसनपूर्व 304 झाले. असा एक महान शासक होता ज्यांचे राज्य अफगाणिस्तानपासून तर वर्मापर्यंत आणि काश्मीरपासून तर तमिळनाडूपर्यंत पसरले होते. सम्राट अशोक हे भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली राजा त्यांना असं मानलं जातं. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक युद्ध करून राज्य जिंकली. परंतु कलिंगच्या युद्धात लाखो लोकांचा मृत्यू पाहून त्यांचे मन बदलले आणि त्यांनी आपली विचारस्तराची मोहीम मध्येच सोडली. नंबर 8, राजा कृष्णदेवराय. दक्षिण भारतातील महान राजा कृष्णदेवराय हे विजयनगरचे शासक होते. त्यांनी दक्षिण भारतातील मुघलांची प्रगती रोखली. बाबरने आपल्या राज्यावर हल्ला केला नसताना त्यांच्या प्रभावामुळे कृष्णदेवराय हे त्या काळातील सर्वात प्रभावशाली राजा त्यांना असं मानलं जायचं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी दक्षिण भारतात अनेक हिंदू मंदिरेही बांधली. नंबर 7, महाराजा रणजित सिंग. शीख राजवटीची सुरुवात करणारे महाराजा रणजित सिंग यांनी 19 आपली राजवट सुरू केली. त्यांची सत्ता पंजाब प्रांतात पसरलेली होती. रणजित सिंग यांनी संपूर्ण पंजाबमधील शिखांना एकत्र करून शीख राज्याची स्थापना केली होती. नंबर 6, पृथ्वीराज चौहान. महान सम्राट पृथ्वीराज चौहान राजवंशातील हिंदू क्षत्रिय राजा होते. अजमेर आणि दिल्लीची कमान त्यांच्याकडे होती. त्यांनी मोहम्मद घोरीला 16 अटकवले. पण घोरी पुन्हा पुन्हा कुरांची शपथ घेऊन निघून जात असे. परंतु 1192 त्याने पृथ्वीराज चौहानला रात्रीच्या अंधारात फसवून आपल्या देशात नेले. यानंतर अनेक शारीरिक छळ सोसून अखेर त्यांनी आपला मित्र चंद्रवरदाय चरणसोबत मोहम्मद घोरीची हत्या केली. नंबर 5, चंद्रगुप्त मौर्य. राजवंशाचे संस्थापक चंद्रगुप्त हे भारताचे पहिले अहंकारी राजा म्हणूनसुद्धा ओळखले जातात. चाणक्य म्हणून महान रणनीतिकार मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि वयाच्या 20 वर्षी युद्ध जिंकण्यास सुरुवात केली. अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाचा प्रतिकार करण्यास ते पूर्णपणे सक्षम होते. मोठे झाल्यावर चंद्रगुप्ताने नंद घराण्याचा नाश करून आपले राज्य सुरू केले. त्याने मगध देखील काबीज केले आणि राज्याचा विस्तार पश्चिमेला इराणपर्यंत केला. नंबर 4, राणी दुर्गावती. चंदेल घराण्यात जन्मलेली राणी दुर्गावती ही राजपूत राजा किरत राय यांची कन्या आणि गोंडवनाची राणी होती. त्यांनी अकबराची गुलामी बनण्याऐवजी त्यांच्याशी युद्ध केले. युद्धात गंभीर जखमी झाल्यानंतर 24 जून 1564 रोजी राणी दुर्गावतीने मुघलांच्या हातातून होणाऱ्या अपमानापासून वाचण्यासाठी स्वतःला खंजीराने वार करून आत्महत्या केली. नंबर 3, महाराणा प्रताप. मुघल काळात राजपुतानांच्या इतर कार्यकर्त्यांनी मुघलांशी तह केला होता. तेव्हा मेवाडाच्या भूमीवर उगवलेल्या सूर्याचे नाव महाराणा प्रताप होते. महाराणा प्रतापजींच्या भाल्याची आणि चील खताचे वजन 80 होते असे म्हणतात. अकबराच्या हातातून पराभूत होऊन ते जंगलात भटकूनही त्यांचे धैर्य तुटले नाही आणि महाराणांनी चित्तोडगड परत मिळवून राजपुतांचा अभिमान पुन्हा उंचावला. नंबर 2, राणी लक्ष्मीबाई. बालपणात मणिकर्णिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीबाईंचा विवाह झाशीचा राजा गंगाधरराव यांच्याशी झाला होता. पण लग्नानंतर काहीच वर्षांनी राजाचा मृत्यू झाला. राजाच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी झाशी काबीज करण्याचा निर्णय घेतला. पण लक्ष्मीबाईंनी आपल्या ह्यातीत झाशी इंग्रजांच्या ताब्यात जाऊ देणार नाही अशी शपथही घेतली. ब्रिटिशांशी ते धैर्याने लढले आणि अशाच एका लढाईत 18 जून 1858 रोजी त्यांचा मृत्यू झाला. नंबर 1, छत्रपती शिवाजी महाराज.
शिवाजी शहाजी भोसले हे मराठा राजवटीचे अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी शासक बनले। त्यांनी लहानपणापासूनच गमिनी काव्यात प्रभुत्व मिळवले। लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची प्रचंड भावना होती आणि ते मुघल शासकांना अजिबात पसंद करत नव्हते। ते एक कुशल नेते, यशस्वी राजकारणी आणि चतुर रणनीतिकार होते। शूर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंमतीने मुघलांचा पाया हादरवला। 6 वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत त्यांनी अनेक किल्ले जिंकले। त्यांच्या सर्वोत्तम काळात त्यांच्याकडे 1 लाखहून अधिक सैनिक उपस्थित होते। तर मित्रांनो, हे होते भारतातील 10 महान राजे ज्यांच्याविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे। मी ह्या आपल्या महान राजांबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हां, लाईक करायला विसरू नका। चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।